आणि अतिशय महत्वाची बातमी, छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. राजनच्या सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. राजनला आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. याविषयी अतिशय महत्वाची बातमी, छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती जी आहे ही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेली आहे. राजनच्या सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर आहे. अमित, मोठी बातमी, छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेली आहे. अर्थातच आता पुढची प्रक्रिया काय असेल जरा सविस्तर सांगा. मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र ही महत्वपूर्ण माहिती निश्चितच मुख्यमंत्र्यांनी छोटा राजनबाबत दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की छोटा राजन बालीमध्ये आणि बालीमध्ये सुद्धा त्याच्यावर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्यामुळे जेव्हा याला मुंबईत छोटा राजनला आणण्यात येईल तेव्हा अर्थातच पुरेशी सुरक्षेची काळजी घेण्यात येईल आणि अंडा सेल जो सर्वात सुरक्षित समजला जातो त्या ठिकाणी ठेवण्यात येईल अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अर्थात मुंबईमध्ये कधी आणणार, थेट बालीवरनं मुंबईत आणणार का, किंवा दिल्लीमध्ये त्याला किती दिवस ठेवणार, CBI या संदर्भात किती त्याचा तपास करणार, या गोष्टी अजूनही पुरेशा स्पष्ट नाही आहेत. असं असलं तरी जे काही महत्त्वाचे गुन्हे छोटा राजन विरोधात दाखल आहेत ते मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्याच्यामुळे भारतात आणल्यावर मुंबईमध्ये त्याला निश्चितच आणण्यात येईल आणि जी पुढची कारवाई ती सुरू करण्यात येईल आणि कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी पुरेसा बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात येईल अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की बालीवरनं कधी छोटा राजनला भारतामध्ये आणतात, त्याला सर्वप्रथम दिल्लीमध्ये नेतात का मुंबईमध्ये आणतात, किंवा मुंबईमध्ये कधी आणणार, दिल्लीमध्ये त्याचं वास्तव्य किती दिवस असेल, तिथे CBI किती दिवस चौकशी करेल, ह्या संदर्भातली प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळाली नसली तरी मुंबईतच निश्चितच छोटा राजनला आणलं जाणार आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.